सुंदर शामियान इतना उभारण्यात आले। तर दीपक प्रतिष्ठान 11 कांबा वर्सेस गावदेव मस्कळ यांच्यामध्ये ही लढत पहिलीच तुम्हाला बाहेर मिळते। ज्या अनुषंगाने कांबा टीमने नक्कीच टॉस जिंकला, बॅटिंग झाली नाही। अनेक तुम्ही संघ असे पाहतात की कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचं नक्की डिसिजन घेतात, पण हा डिसिजन नक्कीच थोडा तुम्हाला वेगळा पाहायला मिळेल। खऱ्या अर्थाने ही स्ट्रॅटेजी रणनीती असते आणि त्या अनुषंगाने नक्कीच बॅटिंगचा निर्णय घेतला गेला, ते म्हणजेच कांबा टीमच्या कॅप्टनने। खूप चांगल्या प्रकारची ही मॅच लढताना नक्कीच पाहायला मिळेल आणि 25 मिनिटं त्यामध्ये नक्कीच आपल्याला 5 षटकंही फेकावेच लागतील, कारण क्रिकेट खेळत असताना मित्रांनो तुम्हाला डिसिप्लिन शिस्तबद्धता ही पाळावीच लागते। त्याच्यामुळे डिसिप्लिन नक्कीच प्रत्येक संघाने पाळायची आणि 5 षटकांचा सामना आपल्याला 25 मिनिटांमध्ये कव्हरेज करायचा आहे। खूप सारे मान्यवर नक्कीच आमच्या स्टेजवरती उपस्थित आहेत, त्यांचंही आमच्या शाब्दिक सुंदरने हार्दिक हार्दिक स्वागत। खऱ्या अर्थाने प्रेक्षक आणि त्याच्यानंतर आयोजक आणि त्यांच्यासोबत त्यांचे मैत्रीचे संबंध वाढवण्यासाठी ना अनेक मान्यवर स्टेजवरती उपस्थित हे असणं गरजेचे असतात, कारण ज्या अर्थाने आपल्या हाताच्या हाताच्या बोटावरती नक्कीच अंगठी असेल आणि त्या अंगठीवरती जर हिरा नसेल ना तर त्या बोटाला काय, त्या अंगठीलाही शोभा नसते। तसेच अनेक मान्यवर असतात आणि आजचा उद्घाटनीय सामना मान्यवरांची शुभ असते। तुम्ही खेळपट्टीचं यष्ट्यांचं पूजन पाहिलं, त्याच्यानंतर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदना करून अनेक मान्यवर आमच्या स्टेजवरती नक्कीच उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। खरं तर खूप सारा प्रेम नक्कीच क्रिकेट आणि क्रिकेट रसिकांवरती अनेक संघ आणि अनेक आयोजन देत असतात। क्रिकेट रसिकांना नक्कीच ही पर्वणी दिवसामध्ये पाहायला गेलं तर 4 दिवसाची स्पर्धा सर सन्माननीय भरतजी काशीनाथ भोईर साहेबांना विनंती असेल की तुम्हीही अतिथी कक्षामध्ये येऊन असं नसतं व्हायचंय, तुमचंही मनपूर्वक स्वागत असेल। 4 दिवसाची स्पर्धा नक्कीच जर पाहायला गेलं तर 4 दिवसामध्ये तुम्हाला क्रिकेटचा थरार नक्कीच पाहायला मिळेल। ज्या आता रोज नक्कीच 8 संघ तुम्हाला 16 संघ नक्कीच तुम्हाला खेळपट्टीवरती खेळताना पाहायला मिळतील। एकंदरीत जर विचार केला गेला तर 4 दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या मॅचेस नक्कीच तुम्हाला अनुभवायला पाहायला मिळतील। 64 संघ नक्कीच या खेळाचं मेन आकर्षण, ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर खूप चांगल्या प्रकारचं देखणं आयोजन, ज्या अर्थाने जर तुम्ही पाहताय मालिका वीरसाठी नक्कीच तुम्ही सायकल ही पाहताय अगदी आपला बॉडीचा समतोल राखण्यासाठी, त्याच्यानंतर तुम्ही वॉर्म अप म्हणा वॉक म्हणा त्याच्यानंतर यासाठी नक्कीच तुम्ही ती सायकल यूज करू शकता। जरा सुरू करायचं त्यांचं विनंती असेल, कारण आज उद्घाटनीय नक्कीच असा पहिला दिवस या शृंखलेचा। एक गोष्टीचा नक्कीच विचार करू कारण थोडासा उशिरा नक्कीच हे सामना सुरू आपल्या समोर होताना पाहायला मिळतील, त्याच्यामुळे विनंती करेन की जसाच सामना नक्कीच लवकरात लवकर सुरू होईल ना तर कदाचित शेवटचा सामना आपल्याला बॅड लाईट मध्ये खेळवावा लागणार नाही, त्याच्या अनुषंगाने नक्कीच आम्ही वॉर्न करतोय। थोडासा लेखाचोका नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल। या ठिकाणी स्कोरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला आदित्य आणि विक्रम नक्कीच पाहायला मिळतील। खऱ्या अर्थाने आजचा दिवस ज्या अर्थाने मागचे काही 6 दिवस तुम्ही खूप काही डेज पाहिले, किस डे असेल, हक डे असेल, त्याच्यानंतर प्रपोज डे, त्याच्यानंतर प्रॉमिस डे, पण आजच्या दिवशी नक्कीच व्हॅलेंटाईन डे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय। खऱ्या अर्थाने अनेक प्रियसी आणि प्रियकर आजच्या दिवसामध्ये एकमेकाचं प्रेम एकमेकासमोर व्यक्त करतील, पण मित्रांनो ते प्रेम व्यक्त करत असताना एक गोष्टही तुम्ही विसरू नका, कारण आजच्या दिवशी पुलवामा हल्ल्यामध्ये नक्कीच आपले 40 भारताचे जवान हे शहीद झाले होते, म्हणून त्यांच्यावरती जर प्रेम असेल ना खऱ्या अर्थाने त्यांचे सुद्धा आया असतील, बहिणी असतील, भाऊ असतील, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नी असतील, यांचंही त्यांच्यावरती प्रेम होतं। आणि आजच्या दिवसामध्ये जे त्यांच्यावरती नक्कीच दुःखाचं डोंगर कोसळलं ना तर त्या वीर जवानांना सुद्धा नक्कीच तुम्ही प्रेम करा आणि त्यांच्या आठवणींना जशा प्रियसींच्या आठवणींना उजाळा देतात ना तशा त्यांच्याही आठवणींना उजाळा द्या। आणि हा व्हॅलेंटाईन डे नक्कीच आजचा व्हॅलेंटाईन डे म्हणून नका तर आजचा ब्लॅक डे म्हणून नक्कीच तुम्ही साजरी करा। तर आठवणींना जर विचार केला गेला तर अनेक आयोजन तुम्हाला असे पाहायला मिळतात की जे आपल्यामध्ये नाही आहेत, जे आपल्यामधून निघून गेलात, पण त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी खूप सारे शृंखला पाहतात। डोंबिवलीमध्ये शिवाजीदादा स्मृती चषक नक्कीच तुम्ही पाहिलं गेलं, त्याच्यानंतर वाकळण जर विचार केला गेला तर अनंता पाटील स्मृती चषक, अशा अनेक साऱ्या शृंखला नक्कीच तुम्ही पाहता। पण या दिवसेमध्ये नक्की 4 दिवसीचा क्रिकेटचा थरार नक्कीच रोहितभाई भोईर यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा नक्कीच तुम्ही अनुभवणार आहात। दीपक 11 कांबा वर्सेस गावदेव मस्कळ अशी पहिलीच मॅच तुमच्या समोर आली उद्यास। टीम कांबा टीमच्या कॅप्टनने नक्कीच टॉस जिंकला, लगेच बॅटिंगचा निर्णय आणि गावदेव मस्कळ या टीमला इन्व्हाइट केलं, ते म्हणजेच फिल्डिंगसाठी आमचे खूप सारे आयोजन करते। नक्कीच या
खेळाचा असेल किंवा त्या खेळपट्टीचा असेल किंवा खेळाडूंचा नक्कीच प्रेम व्यक्त करण्यासाठी नक्कीच या चार दिवसांमध्ये सज्जी झाली आहे. तर पंचांचा इशारा आमच्याकडे पर्यंत नक्कीच पोहोचणार की ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येईल. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये सुनील माने. आत्ताच आम्ही नक्कीच रत्नागिरी टूर करून आलो ते सुनील माने आपल्याला ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्यासोबत अकबर मनियार हे दोन ऑफिशियल पंच आपल्याला बाहेर मिळतात. तर आघाडीची जोडी संतोष सुरोशी नक्कीच आणि संजय भुईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग इन वरती नक्कीच तुम्ही पाहू शकाल. जय भुईर स्ट्रायकिंग इन वरती आहेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचेल. बॉलर होत्या तयार मॅडेटरी पॉवरचा पहिले षटक हाताळण्यासाठी. विशाल भुईर, विशाल टू जय, ज्याच्या नावात जय तो कुठपर्यंत नक्कीच आपल्या टीमला जय करून देईल हे पाहणं गरजेचं असेल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचत असताना की गेम इज ऑन, लेट्स प्ले, 1 2 3 गेम ऑन. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट थांबून खेळण्याचा प्रयत्न. गती थोडीशी नक्कीच तुम्हाला जास्तच पाहायला मिळेल कारण ज्या अर्थाने नक्कीच शेणा आणि मातीची खेळपट्टी असते ना तर शेणा मातीच्या खेळपट्टीवरती बॉल कधी बाउन्स होतो तर कधी बॉल खाली राहतो. पण जेव्हा कॉन्क्रीट पिच नक्कीच कॉन्क्रीट खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळतीये ना तेव्हा जर आपण नक्कीच गुडलाईन स्पॉटवरनं चेंडू जेव्हा जेव्हा पिच करतो ना तेव्हा सातत्याने आपल्याला बॉलची उचली जास्त पाहायला मिळते. तशाच प्रकारचा बॉल झुऱ्या आकड्यावरती अकाउंट अद्यापर्यंत ओपन नाहीये. यावेळेला अजून एक तांबून खेळण्याचा प्रयत्न. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारची चूक नसेल आणि अर्धी रॉयल डकचा इथं शिकार होत असताना ज्या ठिकाणी जय भोईर होते ज्याच्या नावामध्ये जय त्या जयला मिळतोय अपयश आणि पहिला विकेटचं पतन. लागतो हा 0 या आकड्यावरती. पहिला झटका दीपक प्रतिष्ठान कांबा या टीमला. दर्शवत असताना की बॅटचा टोल हा बॉल कनेक्ट झाला त्या अनुषंगाने अखेरकार निष्ठेचा श्वास इथून सोडला असेल टीम कांबाने आणि अखेरकार नक्कीच एका धावसंख्येने टीमचा श्रीगणेशा. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की शुभस्य शीघ्रम, जर तुमची सुरुवात चांगली असली ना तर तुमचा शेवटही चांगला होतो. ज्या अर्थाने नक्कीच बॅटिंग चा डिसिजन घेत असताना कांबा टीमची सुरुवात थोडीशी अडथळली आहे पण मस्कल टीम आता पाहिलं गेलं तर पहिल्या षटकामध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये. ओव्हर द विकेटने खूप चांगला फटका इनफील्डच्या वरून काढला गेलाय. अगदी बॉल आउट टू ओव्हर हेड हा फटका तुम्हाला पाहायला मिळाला. लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते नॉन स्ट्रायकिंग वरती फेकी आणि मिसफील्ड झाल्यानंतर पाहिलं की तर बॅकअपला खूप सारे क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. त्याच अनुषंगाने या अजून धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये इथनं होता दाट. ज्या अर्थाने 3 धावसंख्या तुम्ही स्कोरबोर्डवरती पाहतात. विशाल भोईर होते शेवटचा बॉल असेल शिल्लक. 4 बॉल फेकून 3 धावसंख्या फक्त खर्च केल्यात आपल्या टीम मस्कळसाठी. हे देखणं आयोजन मैदानाच्या चहूबाजूला तुम्हाला पडदे पाहायला मिळतील. यावेळेला लेगस्टिक वरती बॉल होता अगदी लेगस्टिकच्या बाहेर हा बॉल. कदाचित विशाल जणू काय ट्रेन चालवत होते प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती नक्कीच त्यांना गाडी आणायची होती पण अचानकपणे त्यांनी रूट चेंज केला गेला आणि प्लॅटफॉर्म नंबर 3 वरती आली म्हणजेच व्हाईट बॉल आलाय. अवंतर धावसंख्येने टीमच्या टोटलमध्ये ऍड. दो एक गली सुद्धा नक्कीच गडी सुद्धा नक्कीच बाद होताना पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर एक व्हाईट बॉल. धावसंख्या 4 आकड्यावरती टीमची टोटल. जिथे बॅटिंग करते टीम कांबा. विशाल यावेळेला ओव्हर द विकेटने उचलायचा प्रयत्न होता बॅटला स्प
स्पर्श झाल्यानंतर अगदी पायांवरती हा चेंडू आदळला गेला. डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न ज्या टेनेकांनी, नक्कीच डेंजर यांना फलंदाज नक्कीच आपल्याला पाहायला मिळाले. संतोष संतोष नक्कीच थोड्याशी बचावले जातात, कारण डायरेक्ट हिटचा जर कदाचित जर प्रयत्न सक्सेसफुल झाला असता ना तर या षटकामध्ये दोन नक्कीच तुम्हाला गडी बाद पाहायला मिळाले असते. परंतु दैव बलवंत म्हणावं लागेल. शेवटच्या बॉलवरती एक शेवटचा बॉल त्या ठिकाणी होता तिथे वाईट सुद्धा आला. म्हणजे या षटकाचा जर नक्कीच जर विचार केला गेला तर या षटकामध्ये पाच धावसंख्या नक्कीच खर्च झाल्या, जिथे एक फलंदाज बाद झाला जय भोईर आणि ते षटक होतं विशाल भोईर यांचं. पाच धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. या पाच आकड्याचा नक्कीच जर विचार केला गेला ना तर जर क्रिकेट क्षेत्रामधनं जर आपण फुटबॉल क्षेत्रामध्ये गेलो ना तर क्रिकेट क्षेत्रामध्ये जसं सचिन रमेश तेंडुलकर यांना नक्कीच क्रिकेटचा देवता म्हटलं जातं ना, तसंच क्रिस्टियानो रोनाल्डो 5 फेब्रुवारी 1985 रोजी क्रिस्टियानो रोनाल्डो नक्कीच यांचा वाढदिवस आणि तोच आकडा आपल्याला टीमच्या टोटलमध्ये टीम कांबाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. क्रिकेटमध्ये अनेक टीम नक्कीच कधीही पुनरागमन करू शकतात. ज्या अनुषंगाने जर माथेरान नगरीमध्ये एक मॅच तुम्ही अनुभवली असेल ना, 8 चेंडूमध्ये 46 धावसंख्या नक्कीच सुद्धा चेस झाल्या होत्या. अनंत वाघरूप मॅगी त्या ठिकाणी होते, पण एका धावसंख्येने नक्कीच तो सामना सुपर ओव्हरमध्ये कन्वर्ट झाला होता. क्रिकेटचा खेळ हा निश्चिंताचा असतो. शेवटचा बॉल नक्कीच जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत नक्कीच क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये झाला बंटी होता तयार. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने ऑन साईडला उडवला फटका. क्षेत्ररक्षक आहेत ठिकाणी, तर बनून राहतील फक्त प्रेक्षक आणि बॉल सीमारेषेपार. कांबा टीमच्या माध्यमातून येतो हा संघर्षाचा शंखनाद करत असताना बॉलर बंटीच्या अगेन्स्ट ठोकला जाणारा पहिल्याच बॉल वरती हा षटकार. नक्कीच तुम्हाला बॉलच्या मिनिट मध्ये खेळावं लागतं, तसंच बॉलच्या मिनिट मध्ये खेळला गेला त्याठिकाणी संतोष आपल्याला पाहायला मिळाले. अजून एक चांगला फटका, पण मिस टायमिंग, क्षेत्ररक्षक पोहोचतील का हा प्रश्नचिन्ह असेल. जजमेंट सुरेखरित्या होता, परंतु शेवटच्या क्षणाला थोडंसं मन डायव्हर्ट झाला असेल कदाचित, कारण ज्या अनुषंगाने या खेळपट्टीचा जर विचार केला गेला तर क्रीडांगण थोडंसं लांब आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं षटकार आणि चौकारांसाठी थोडीशी मेहनत जास्त घ्यावी लागेल. मिस्टामिंग झाला स्ट्रोक, ज्या ठिकाणी नक्कीच संत सुरेशी होते. दोन धावा अजून टीमच्या टोटलमध्ये होते. 8 धावसंख्या पोहोचली गेली 13 आकड्यावरती. 13 ऑक्टोबर 1993 हार्दिक पांड्या यांचा जन्मदिवस, तो 13 आकडा टीमच्या टोटलमध्ये. बॅटिंग करत असताना पाहिलं गेलं तर ज्या जय भोईरला नक्कीच अपयश मिळालं ना त्या ठिकाणी संतोष नक्कीच आघाडी लावते. संतोष आणि मयूर या आपल्या टीमचा डाव इथनं सावरत आहेत. या वेळेला अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इनफील्ड मध्ये होते. जेल तर मिस झाली त्या ठिकाणी, अगदी गरुडासारखी नक्कीच जेलवरती झेप होती. परंतु संधी या तात्काळ असतात, त्या संधीचं सोनं करणं नक्कीच गरजेची गोष्ट असते. संधी सोडीशी पाहिलं गेलं तर दूर जात असताना ज्या ठिकाणी आपल्याला गोलंदाज नक्कीच बंटी पाहायला मिळतात. संतोषी कॅच होती, मयूर सुरोशी जाता खेळपट्टीवरती पाहायला मिळतील. या वेळेला बॉटमॅनचा खूप सुरेखरित्या वापर पाहायला मिळाला. शॉट एक्स्ट्रा कव्हर इथनं चिरत असताना इनफील्डच्या बाहेर हा बॉल तुम्हाला नक्कीच डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. दोन धावेचा कॉल होता, परंतु धाडस आणि मानस या दोन गोष्टींमध्ये तुम्हाला समतोल राखावं लागतं. कारण ज्या अर्थाने आपण दोन धावा ज्या वेळेला आपला धाडस असतो ना, त्या वेळेला बॉल नक्कीच कोणत्या फिल्डर करे, त्या फिल्डरची पोझिशन काय, तो फिल्डर मिसफील्ड करतो की नाही, आणि त्यांच्यानंतर नॉन स्ट्रायकिंगवरती की स्ट्रायकिंगवरती आपली धाव नक्कीच सुरेखरित्या व्हावी ना, याच्यासाठी या तीन गोष्टींचा नक्कीच प्रामुख्याने विचार करावा लागतो. एकच धावसंख्या इथनं झाली कम्प्लीट. धावसंख्या पोहोचली गेली 15 15 ऑन द बॉट 1 विकेट ऑफ लॉस टीम कांबा. या वेळेला फटका तर खूप सुरेखरित्या आहे, अगदी अँगल बनून अगदी रूम बनून खेळले गेले. दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतात. आउटफिट जिथे फास्ट आहे आणि बॉल पाहता पाहता फरार आणि लॉंग लेग सी मारेशा पलीकडे. या षटकामधला एक षटकार आणि येतो हा चौकार. असेल ज्या अर्थाने गती नक्कीच क्रिकेटमध्ये तुमचा बचाव करू शकते ना, तशा प्रकारे गतीचा नक्कीच वापर केला गेला आणि जे फाईन लेगला क्षेत्ररक्षक होता अगदी त्याच्या जवळून ही गॅप शोधली गेली. या वेळेला अजून एक चांगला फटका, बॉल आउट टू ओव्हर हेड सरळ रेषेत अगदी धनुष्यबाणासारखा सरळ हा फटका नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाला. आणि शेवटच्या बॉलवरती पंच आम्हाला सांगत असताना की इट्स ह्यूज अ मॅसिव्ह 6.
खेळले षटक नक्कीच पाच धावसंख्येच राहिलं ना विशाल भोईर यांचं त्याच्यानंतर बंटी याच्यावरती नक्कीच आक्रमण चढवलं गेलं क्रिकेटमध्ये वार पलटवार नक्कीच सातत्यानं तुम्हाला पाहायला मिळतात असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की क्रिकेट इज अ मेन पार्ट ऑफ द कमबॅक कारण क्रिकेटमध्ये कमबॅक तुम्हाला हवाच असतो त्या ठिकाणी नक्कीच पहिल्या षटकामध्ये कमबॅक विशाल भोईरचं राहिलं त्याच्यानंतर बंटी याच्या षटकावरती आक्रमण चढवलं गेलं प्रामुख्यानं विचार करू आपण संतोष याचा कारण संतोष या बॅटमध्ये नक्की दोन षटकार एक चौकार दोन दुहेरी एक एकरी धाव अशा धावसंख्येने नक्की टीमचा आपला डाव तो सावरत असणार 25 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये अशा 25 धावा 12.50 हास्किंग रन दोन षटका मागे इथनं उभारला जातोय टीम कांबाच्या माध्यमातून नक्कीच ज्या गोष्टीचा विचार करत होतो कारण प्रत्येक संघ नायक टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतो परंतु बॅटिंग खूप धारदार आपल्याला नक्कीच कांबा टीमची पाहायला मिळते ज्या अनुषंगाने दुसऱ्या षटकामध्ये 20 धावसंख्या एकवटल्या गेल्या तिथे बंटी आपल्याला पाहायला मिळाले सचिन देसले याचा वापर केला गेलाय राजकारणीय भाषेत नक्की जर म्हटलं गेलं ना तर आचारसंहिता आता संपली गेली आहे आता निवडणुकीला नक्कीच सुरुवात होणार कारण मँडेटरी ओव्हरचे दोन षटकं असतात त्याच्यामुळे मुभा असते कारण दोन क्षेत्ररक्षण पहिल्या सत्रामध्ये त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये तीन क्षेत्ररक्षक बाहेर असतात आता पाच क्षेत्ररक्षक तुम्हाला डीपमध्ये बाहेर मिळतील बरोबर तयार यावेळेला ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न दरम्यान पडल्यानंतर काहीसा उचली देणारा हा बॉल अॅक्युरेटली डावा स्टिक वरनं हा चेंडू नक्कीच निघून जातोय ज्या वेळेला अगदी क्रीडांगणावरती नक्कीच क्रॉस खेळपट्टी आपण पाहतो ना तेव्हा थोडासा नक्कीच प्रश्नचिन्ह पडतो की लेग ब्रेक झालं की ऑफ ब्रेक अशाच प्रकारची नक्कीच ही खेळपट्टी आपल्याला बाहेर मिळते या वेळेला स्लोअर पद्धतीचा चेंडू बॉटम यांचा सुरेखरित्या वापर केला गेला डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्रक्षक पुढे सरसावत आहेत जुनू लॉंग ऑफला नक्कीच जे क्षेत्रक्षक होते त्यांनी पुढे सरसावायला हवं होतं पण क्रिकेटमध्ये जिम्मेदाऱ्या यांना खूप महत्व असतं ती जिम्मेदारी लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकांनी स्वीकारली गेली आणि एक धावसंख्या या तिसऱ्या षटकामध्ये जिथे सचिन देसले आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळाले तिथे एक धावसंख्या दुसऱ्या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 26-26 या आकड्यावरती एक गडी गमावल्यानंतर थोडंसं दडपण होतं पाहिलं गेलं तर संतोषच्या खांद्यावरती पण ते दडपणाला जोगारा नक्की 20 धावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा बघितल्या आणि हे घडतंय काय जी एक धावसंख्या नक्कीच एकवटली गेली त्याच्यानंतर सांगत असताना सचिन की यू मिस आय विल डेफिनेटली इट फलंदाज बाद होतोय फर्निचर डिस्ट्रॉय इथनं केलं जात आहे आणि अखेरकार निष्ठेचा श्वास इथनं सोडला असेल दुसऱ्या विकेटचं पतनं 26 आकड्यावरती लागतो हा कांबा टीमला दुसरा झटका टॉस का सोडला असेल कारण नक्कीच ज्या फलंदाजाच्या बॅटमधनं चांगला धावसंख्या आपण बघितल्या गेला दुसऱ्या षटकामध्ये 22 धावसंख्या संतोषने नक्कीच उभारला गेला होता त्या संतोषला आता परतीचा इशारा इथनं सचिन देसलेच्या माध्यमातून पाहायला मिळाला सचिन देसलेचं एक कमबॅक राहिलं कारण ज्या अनुषंगाने 22 धावसंख्येचं षटक इथनं आपण पाहायला गेलं बंटीचं त्याच्यानंतर सचिन कमबॅक करत असताना उभरत विकेटने ऑन साईडला फटका तर खूप सुरेखरित्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी दूरवरती त्याचा फायदा उचलेल का परंतु अगदी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते मिड विकेट पर्यंत जात असताना हा अंतर नक्कीच इथनं कापला गेला जे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते अगदी दोन धावसंख्या जरूर वाचवले असतील कारण गतीमध्ये जर नक्कीच तुमच्या कमतरता आली ना तर कदाचित तुमची जिथे दोन धावसंख्या घेण्याची मानस धाडस असते ना तिथे एकच धावसंख्या होते आणि जो बॉल नक्कीच आपल्याला अडवायचा असतो ना तो गतीमुळे नक्कीच आपण अडवू शकतो तशीच गती बघितली गेली आणि दोन धावसंख्या आपल्या टीमसाठी वाचवल्या सुद्धा गेल्या यावेळेला फुल टॉस फायदा उचलू शकले नाही अगदी ऑप्स्टिक वरती नक्कीच हा बॉल पीच केला गेला होता त्या ठिकाणी ट्रान्स व्यवस्थित नव्हता ज्या ठिकाणी नक्कीच तुमच्याकडे बॉटम हँड त्याच्यानंतर फुटवर्क या दोन गोष्टीचा वापर खूप सुरेखरित्या असेल ना तेव्हा तुम्ही चांगला क्रिकेट खेळू शकता थोडासा पदतालीतेचा वापर कमी पाहायला मिळाला या षटकामध्ये 3 धावसंख्या खर्च झाला एक गडी सुद्धा बाद होताना पाहायला मिळाले यावेळेला शॉर्ट अप लाईन त्या ठिकाणी अजून फायदा उचलू शकले नाही ज्या अनुषंगाने विशाल भोईरचं षटक राहिलं ना त्याच्यानंतर तिसऱ्या षटकासाठी सचिन देसलेला नक्कीच आपण बघितलं गेलं ज्या षटकामध्ये नक्कीच एक विकेट पाहायला गेला 3 धावसंख्या म्हणजे विशाल भोईरचं जे षटक 5 धावसंख्येचं होतं ना त्यानंतर नक्कीच आपल्याला तिसरं षटक 3 धावसंख्येचं बघितलं गेलं धावसंख्या 3 षटकाच्या संपण्यानंतर नक्कीच आमच्यापर्यंत धावसंख्या पोहोचवली गेते 28-28 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ड्रिंक स्टॉल जाते मैदानाच्या आत दोन्ही टीमचे नक्कीच प्लेयर बसतील पाणी पीत तोपर्यंत जाऊया आपण डीजेकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत
बालमेत ते सांगत असताना की एक धाव संख्या नक्कीच टीमच्या टोटलमध्ये एकवटली जाईल. धाव संख्या 30 म्हणून बोर्ड दोन गडी गमावल्या गेल्यात. ज्या अर्थाने ही गोष्ट महत्वपूर्ण असते क्रिकेट खेळत असताना, जेव्हा टॉप ऑर्डर ढासळते ना तेव्हा जे मिडल ऑर्डरचे फलंदाज येतात म्हणजे तिसऱ्या या चौथ्या या पाचव्या क्रमांकावरती हे मिडल ऑर्डर असतात, त्यांना आपल्या जिम्मेदारीची जाणीव नक्कीच व्हायलाच हवी. यावेळी राष्ट्रीय पॉट करण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी पॉइंटला क्षेत्ररक्षक मिस झाल्यानंतर एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावीचा कॉल असेल का? कॉल तर दिलाय. स्ट्रायकिंग इन वरती फेकी गेली गेली, थोडीशी स्वेअर फेकी नक्कीच पाहायला मिळते. त्या अनुषंगाने दोन धाव होतील कंप्लीट. दोन धावा कंप्लीट झाल्या. जर कदाचित आधी जर क्षेत्ररक्षण झालं असतं ना तर फलंदाज बाद सुद्धा होऊ शकला असता. पण जसं राजकारणीय क्षेत्रामध्ये जर म्हटलं गेलं की जशी सत्ता गेल्यानंतर शान पण जाते ना, तसं क्रिकेटमध्ये जर आणि तर या दोन शब्द जेव्हा होऊन जातात ना तेव्हा त्यांना काहीच अर्थ नसतं. कारण जर आणि तरचा हा क्रिकेट खेळ नसतो. चौथं षटक विशाल भोईरांचा, चार धावसंख्या खर्च केल्यात. गडी पाहिले तर दोन गडी गमावल्या गेल्यात. नंतर तीन चेंडू या षटकामधल्या जो अद्यापर्यंत बाकी असतील. या वेळेला ऑन साइडला खेळतात. त्यानंतर कार्पे चेंडू डीप मध्ये चाललाय. डीपचा क्षेत्ररक्षक वळतोय. त्या ठिकाणी दोन धावेचा शॅकिंग इन वरती फेकी. आता फलंदाज बाद होईल का हा प्रश्नचिन्ह नक्कीच भिडसा होत होता खेळाडूंच्या मनावरती. कारण खेळाडू कक्षामध्ये नक्कीच एकही आवाज येत नाही. ज्या अनुषंगाने या दोन धावसंख्या झाल्या कंप्लीट. दोन धावसंख्या कंप्लीट होतात. धावसंख्या 34-34 या आकड्यावरती खूप चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ आपण मस्कल टीमच्या माध्यमातून पाहतोय. कारण टिटवाळा विभागामधल्या नक्कीच या दोन टीम आणि एकमेकासमोर नक्कीच खूप काळ एकमेकासमोर आल्या असतील. त्याच्यामुळे नक्कीच स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट या दोन्ही टीमला एकमेकाचे माहीत असतील. त्या अनुषंगाने नक्कीच ही बॉलिंग लेन तुम्हाला पाहायला मिळते. विशाल भोईरचं हे दुसरं स्पेल. या वेळेला चांबून केल्यात. त्या ठिकाणी ऑप्स्टिक वरती हा बॉल होता. अगदी पाहायला गेलं तर एक्स्ट्रा कव्हरचा डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. तोपर्यंत अजून दोन धावा. या षटकामध्ये बघितलं गेलं तर तीन वेळा दुहेरी दुहेरी धाव नक्कीच एकवटला गेलात. ज्या अनुषंगाने एकेरी दुहेरी धावेने का होणार, पण टीमचा डावपेच आता सावरत असताना मयूर आपल्याला पाहायला मिळतोय. जय आणि संतोष बाद झाले. त्याच्यानंतर मयूर आणि रत्नेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि एकंदरीत शेवटचा बॉल इथं शिल्लक असेल जिथे विशाल भोईर आपल्याला संघाच्या चौथ्या षटकामध्ये पाहायला मिळतात. आठ धावसंख्या खर्च झाल्या. 36 शेवटचा बॉल, लास्ट बॉल टू गो. या वेळेला टॉस बाहेर काढलं होतं. अँडी फ्लोवर आणि हानिफ मोहम्मद या असंख्य नक्कीच खेळाडूंना दर्जा देणारा आणि त्यांनी हा फटका चर्चित आणलेला हा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न मिस होता. त्या ठिकाणी खेळपट्टीवरती नक्कीच तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही सिमेंट विकेटवरती खेळताना तुम्हाला एखादा शॉटचं नक्कीच सिलेक्शन करायचं असेल त्यावेळेला तुम्हाला बॉलच्या मिरिटमध्ये खेळावं लागतं. बॉलची गती काय, त्याच्यानंतर बॉल नक्की ॲक्युरेटली ऑफस्टिकवरती या लेगस्टिकवरती पीच झालाय ना, या गोष्टीचा प्रामुख्याने विचार करावा लागतो. त्यावेळेला नंतर तुम्ही नक्कीच रिव्हर्स स्ट्रोक हा खेळू शकता. चार षटकांची संपन्नता झाली आहे. चार षटकांच्या अखेरनंतर 36-36 धावा स्कोरवरती आणि दोन गडी गमावल्या गेल्या जिथे बॅटिंग करते टीम दीपक इलेव्हन प्रतिष्ठान कांबा. विशाल भोईराने धावसंख्या 13 नक्कीच खर्च करत असताना चांगल्या प्रकारची दोन षटकं राहिली. कारण क्रिकेट मध्ये जेव्हा आपण जिम्मेदारी घेतो ना तेव्हा आपण मागे आपल्या मागून येणाऱ्या सर्व खेळाडूंना आपल्या जिम्मेदारीची जाणीव होते. ती जिम्मेदारी खांद्यावर स्वीकारली गेली आणि विशाल यांचे दोन षटक 13 धावसंख्येचं नक्कीच आपण बघितलं गेलं. अनिकेत नक्कीच आपल्याला शेवटच्या षटकासाठी जे तोडफोडीचं षटक असं स्लॉगरचं नक्कीच ज्याला षटक म्हटलं जातं त्या षटकासाठी आता झाल्यात अनिकेत तयार. रत्नेश आपल्याला पाहायला मिळते. जे रत्नेशच्या बॅटमध्ये इंजुरी, तीन धावसंख्या आपण बघितल्या गेल्या. चार बॉल नक्कीच त्यांनी फेस केले गेले आणि तीन धावसंख्या मात्र उपयुक्त आपल्या टीमसाठी बनवल्या गेल्यात. धावसंख्या 36-36 धावसंख्या स्कोरवरती. डीपमध्ये पाच क्षेत्ररक्षक, एक डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लिगला सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. या बरोबर शॉर्ट अप लाईन नक्कीच चेंडू कदाचित पीच करण्याचा नक्कीच इरादा होता, परंतु थोडीशी गती आणि लेंथ पुढे ठेवण्यात आली आणि पहिलाच बॉल इथनं रत्नेशला बीट करत असताना अनिकेत कोर. पहिला बॉल डॉट आलाय. धावसंख्या स्थगित 36-36 या अकरावरती. टेन क्रिकची पूर्णपणे टीम मात्र या चार दिवशी शुंकलेला कव्हर करण्यासाठी झाली सज्ज. अजून एक चांगला बॉल ऑन साइडला टर्न केला चेंडूला 30 सर्कलच्या बाहेर. कदाचित डीप मध्ये गेला असा चेंडू, परंतु 30 सर्कलच्या आतमध्येच जो शॉर्ट मध्ये मिडविकेटला शीतल रक्षक होता त्याने चेंडूला कॅरी केलं गेलं आणि सिंगल इथनं टीमच्या टोटलमध्ये होते आठ.
37-37 धाव संख्या स्कोर बरोबर होती. षटक क्रमांक पाचवं सुरू असताना या षटकामध्ये धावसंख्या नक्कीच येणं गरजेचं असतात, कारण ज्या ज्या वेळेला शेवटचं षटक असतं ना त्यावेळेला जास्त धावसंख्या अनेक टीम आपल्याला उभारताना पाहायला मिळते. पण या टीममध्ये थोडीशी बॅटिंग लेंथ थोडीशी कमकुवत नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्या अनुषंगाने अजून एक विकेट नक्कीच पतन इथनं विकेटचं होत असताना ज्या ठिकाणी सुनील माने आपल्याला पाहायला मिळालं. तिसऱ्या विकेटचं इथनं होईल पतन लागतोय झटका क्रमांक तिसरा. ज्या ठिकाणी 38 धावसंख्या आहेत एखाद्या खेळाडूने नक्कीच खेळपट्टीवर तर टिकणं गरजेचं होतं, कारण ज्या वेळेला आपल्या आघाडीची जोडी मैदानाच्या बाहेर येते ना तेव्हा जेव्हा जेव्हा फ्रेश फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातात ना तेव्हा त्यांच्यावरती एक मोठी जिम्मेदारी असते. ती जिम्मेदारी जेव्हा जेव्हा आपण स्वीकारतो ना तेव्हा आपली टीम आपल्या टीमला आपण कुठपर्यंत नेऊ शकतो ना ही एखाद्या खेळाडूमध्ये जेव्हा ह्या भावना जागृत होतात ना तेव्हा ते चांगला खेळ करत असतात. पण बॅटिंगचा निर्णय टीम कांबाने घेतला, बसकर टीम फिल्डिंग करते. ज्या अनुषंगाने नक्कीच कौतुक करेन विशाल भोईर यांचं, कारण दोन षटकं फेकली गेलीत, 12 चेंडू त्यांनी फेकले गेले, 13 धावसंख्या खर्च केला. जरी बंटीच्या षटकामध्ये 20 धावसंख्या खर्च झाल्या ना तरी कमबॅक खूप सुरेखरित्या केलं गेलं विशाल भोईर याने. धावसंख्या फक्त 38, 5 षटकांचा सामना, 5 षटकामध्ये नक्कीच 50-55 धावसंख्या तुम्हाला अनिवार्य असतात आपल्या टीमसाठी. पण इथनं धावसंख्येचा आलक पाहायला गेला तर दुसऱ्या षटकापासून कमी होत असताना आपल्याला पाहायला मिळतं टीम कांबाचा. बॉलर पुन्हा एकदा तयार अनिकेत, या वेळेला मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न, अजून एक डायरेक्ट हिटचा सुद्धा प्रयत्न झाला. त्या ठिकाणी मिस झाल्यानंतर एक चिकी सिंगल तर जरूर कंप्लीट झाली, नक्कीच दर्शवत असताना सुनील माने सर की धावसंख्या 39-39. अनिकेत नक्कीच जर विचार केला गेला तर चार चेंडू अद्यापर्यंत फेकून झाल्यात, एक महत्वाचा त्यांनी गडी बाद सुद्धा गेल्यात आणि 3 धावा नक्की त्यांनी खर्च केल्यात. बॉल तयार, या वेळेला ही लन खूप सुरेखरित्या होती. ज्या ज्या अर्थाने नक्कीच तुम्ही पुढे चेंडू टाकाल सिमेंट विकेट वरती त्या चेंडूला नक्कीच उचली थोडीशी जास्त मिळेल, त्यात तोच बेनिफिट घेत असताना म्हणजे पहिल्या षटकामध्ये जर बघितलं गेलं तर पूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व राहिलं, म्हणजे गोलंदाजासाठी नक्कीच पौष्टिक ही अशी खेळपट्टी तुम्हाला पाहायला मिळते टीम रोहितबाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून. शेवटचा बॉल असेल शिल्लक 39 धावसंख्या स्कोरवरती, 3 गडी गमावल्या गेल्यात. विकेट जरी गमावले गेले असले ना तर या शृंखलेचा नक्कीच नियम की कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. बॉल तयार, शेवटचा बॉल लेन खूप सुरेखरित्या होती, त्या ठिकाणी थर्डमॅन बीट झाल्यानंतर आउटफील्ड या मैदानाची खूप फास्ट आहे आणि बॉल पाहता पाहता डीप थर्डमॅन क्षेत्रामधून वर आला आणि शेवटच्या बॉल वरती अनिकेतच्या विरोधात येतो हा नशिबाचा चौकार. टॉस करण्यासाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. 43-43 धावसंख्या आणि 44 धावसंख्येचं नक्कीच एक छोटस लक्ष इथन टीम मस्कळ समोर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने नक्कीच अनेक मान्यवर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान नक्कीच व्यासपीठावरती करण्यात येईल. तर मायक्रोफोन फोनवरती नक्कीच मी इन्व्हाइट करतोय सोनू बांगर यांना. थँक्यू, थँक्यू सो मच भागेश. तर काही शुभ सन्मान मी घेतो व्यासपीठावरती आमचे मान्यवर उपस्थित झालेत त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही शुभ सन्मान करू. तर अजित पाटील साहेबांचा आम्ही शुभ सन्मान करतो व्यासपीठावरती. विनंती करेल महेश भोई साहेबांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करावा. अजित पाटील साहेबांचा देखील आम्ही शुभ सन्मान करतोय. महेश भोई साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. अतिथी देवभाव पाहुण्यांचा आदर सत्कार करा, ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून जोपासली जाते. अजित पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान होतो व्यासपीठावरती. सन्माननीय आमचे महेश भोईर यांच्या शुभासे आज शुभ सन्मान आम्ही करतोय. मायेची प्रेमाची शाल दिली जाते आणि साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे राजेश गुलाब भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. विनंती करतो महेश भोई साहेबांना पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते राजेश गुलाब भोई साहेबांचा देखील शुभ सन्मान व्यासपीठावरती करावा. माईची प्रेमाची शाल त्यानंतर या स्पर्धेचं आठवण म्हणून मोमेंटो दिलं जातोय. राजेश भोई साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर हनुमंत शांताराम भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. विनंती करतो पुन्हा एकदा महेश दादा भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान देखील आपण करावा. सन्मान स्वीकारत असताना हनुमंत भोई साहेब आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती उपस्थित झाले. अमूल्य वेल
या मान्यवर आमच्या स्पर्धेसाठी दिला त्याबद्दल आभार व्यक्त करेल आमच्या मान्यवरांचा। तर अश्विन भोईर साहेबांचं किल्ल व्यासपीठावरती शुभ सन्मान मी करतोय। ओंकार धुमाल साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करावा। अश्विन भोईर साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील शुभ सन्मान मी करतोय। ओंकार धुमाल साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान मी करतोय। आणि भूषण भोईर साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। विनंती करतो ओंकार धुमाल साहेबांना पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते भूषण भोईर साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान आपण करावा। टॉस साठी रिपोर्टिंग करा कुंडे टीमचा कॅप्टन, भूमी इलेव्हन कुंडे टीमचा कॅप्टन होता आणि रायते इलेव्हन रायते टीमचा कॅप्टन लगेच यायचा आहे टॉस साठी। तर जगदीश मस्कर साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। ओंकार धुमाल साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो की जगदीश मस्कर साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करावा। रायते इलेव्हन रायते टीमचा कॅप्टन लगेच आपण हरेश सुरुशी, लगेच यायचा आपण सागर सुरुशी आणि निलेश सुरुशी। आपण कोणताही जर खेळाडू असेल टॉस साठी त्वरित रिपोर्टिंग करा। तर मोहनजी भोईर साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय, विनंती करतोय पुन्हा एकदा महेश भोईर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते मोहनजी भोईर साहेबांचा देखील व्यासपीठावरती हा शुभ सन्मान करावा। आपण आलेल्या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे। नक्कीच आपण पाहतोय चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीय। स्वर्गीय रोहित भाई भोईर, स्वर्गीय अनिकेत पाटील स्मृती चषक आपण पाहत आहेत। आलेल्या तमाम मान्यवरांचं स्वागत केलं जात आहे आणि प्रमोद भोईर साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल। प्रत्येकी मान्यवरांचा मी शुभ सन्मान व्यासपीठावरती करतोय। या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली आणि देखील स्पर्धा आपण आठवण म्हणून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। रायते इलेव्हन रायते टीमचा कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करा प्लीज। निलेश सुरोशी सागर आपण या येत आहेत, संगणक येत आहेत। तर नवनाथ भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जाईल। महेश भोईर साहेबांना विनंती करतो पुन्हा एकदा की आपल्या शुभ हस्ते नवनाथ भोईर साहेबांचा देखील व्यासपीठावरती शुभ सन्मान करावा। आणि तीन षटक झाल्यानंतर आता टॉस केला जाईल। तर शुभ सन्मान व्यासपीठावरती केले जातात आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करा आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन राहायचं आहे। तीन षटकानंतर आपण टॉस करू। रायते इलेव्हन रायते टीमचा कॅप्टन वरती आपण आणि भूमी इलेव्हन कुंदे टीमचा कॅप्टन आपण वरती यायचं आहे। थँक्यू, थँक्यू सो मच भागेश मात्रे। जाऊया मैदानावरती जमलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकवर्गांचं पुन्हा एकदा मी सोनबांगर या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करेल। वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा, घनाला वंदन करतो। तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तिवारी महाराजांचा मुद्रा करतो। हिंदुत्वाचे बादशाह आम्ही तलवार रामची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी। जमलेल्या तमाम प्रेक्षकवर्गांचं तमाम मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये मी सोनबांगर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करेल। जाऊया मैदानावरती। खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना दीपक किलेमळ कांबाटीने बनवल्यात 43 जाबा आणि 44 जाबेचं लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती गावदेवी मस्कल टीमची आपल्याला पाहायला मिळतीय। कल्पेश कोर आणि नरेश चौधरी आपल्याला पाहायला मिळेल। टीमची टोटल पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे, 4 बॉल फेकले गेलेत, एकूण धावसंख्या धावपळीवरती 10 धावा लगावली जाईल। षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना संतोष गोलंदाजी मार्गवरती सेकंड वरती कल्पेश कोर अशा एक स्विच इट
चांगला फटका आठवण करतो तो मनीष कोलेकर ची चेंडू सर जातोय फाइन लेग बाउंड्री लाइन च्या बाहेर चौकार येतोय फलंदाज कल्पेश कोर च्या बॅट मधन आठ पूर्णांक ऐंशी ची सरासरी गाठायची सामना जिंकण्यासाठी आणि सुरुवात दमदार केली कल्पेशन हा प्रेकर अजून एक चांगला फटका डबल पास खेळाडूतील पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक दमदार फटका फलंदाज कल्पेश कोरच्या बॅटमन शेवटच्या बॉलवरती हा दमदार चौकार ओवर नंबर फर्स्ट गान पहिल्या षटकांचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये काय जबरदस्त सुरुवात केली आहे 44 धावांचं लक्ष्य आहे आणि कल्पेश कोरनं काय बॅटिंग केली आहे लगातार दोन चौकार ठोकले त्याच्या बाजूला आपण पाहतोय फलंदाज त्याला साथ देईल नरेश चौधरी असेल टीमची टोटल पहिल्या षटकामध्ये मजबूत पाहायला मिळते पावपेच्या पहिल्या ओव्हर मध्ये 18 धावा बनवल्या जातात गावदी भी मस्कार टीम कडनं जिंकण्यासाठी आता येणारे 24 बॉल आणि तब्बल 26 धावांची आवश्यकता असेल जबरदस्त मॅच आपण पाहतोय या ठिकाणी स्पर्धा देखील तेवढीच मध्ये चार दिवस क्रिकेटचा रणसंग्राम क्रिकेटचा कुंभमेळा आणि क्रिकेटची पंढरी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शेवटच्या दिवशी क्रिकेटचा कुंभमेळा क्रिकेटची पंढरी या मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आमचे समालोचक मित्र मलंगचा गोड आभास बागेश माते देखील असतील स्वागत करेल त्यांचं देखील टेन क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते या स्पर्धेचे क्षणोक्षण टिपले जात आहेत व्हाईटचा शरा पंच आमच्या ठिकाणी अफगर मनियार सर असतील आणि सुनील माने सर स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतात आणि तिसरे पंच आम्हाला लाभले गेलेत जेपी पाण्याचे राकेश शहा सर असतील तीन पंच ब्रह्माची भूमिका मैदानामध्ये ठामपणे साकारली जाते आणि ओव्हर नंबर दुसऱ्या सुरुवात झाली दोन षटक दुसऱ्या षटकामध्ये पहिला पण मात्र स्क्वेअर फेकला जातोय धावसंख्या धावपलकावरती एकूण 19 धावा फटका चांगला कव्हरच्या दिशेला कोणी नाही आहे खेळाडू तोपर्यंत पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर नरेश चौधरीच्या बॅटमध्ये होतोय हा पहिला मोठा चौकार ओव्हर नंबर दुसरा आपण पाहतोय मयूरचं षटक फेकले जाते मयूरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय आणि सुरुवात थोडीशी खराब यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील केली जाते यस फलंदाज बाद बॅटची कडे लागते आणि शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू चांगला जेल टिपतोय पहिला आता का लागेल गाव देवी मस्कल टीमला नरेश चौधरी बॅक टू तुडे गाव डीज तरी पाच झाला टीमचे टोटल एकूण स्कोर 19 धावा धावपळकावरती आणि या षटकामध्ये आपण पाहतोय पहिले विकेटचं प्रदान पहिली सफलता प्राप्त केली पहिला ब्रेक तो निर्माण करतो आपल्या टीमसाठी गोलंदाज मयूर आपण पाहतोय नवीन बॅट्समॅन ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो संघाचा तारणहार मानला जातो मस्कल गावचा वंडरवर मैदानावरती येतोय विशाल भोईर विशालने तो मैदानावरती कित्येक मैदान या खेळाडूं देखील गाजवली खूप कमी वयात उंची गाठली आणि ग्रामीण क्रिकेट ग्रस्तांना देखील आता ओपन टेनिस क्रिकेटमध्ये देखील पदार्पण केले जात आहे कारण टीडीपीच्या स्पर्धेमध्ये देखील विशाल भोईरला आपण पाहिलं ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये देखील खेळताना पाहिलं आणि या विभागामध्ये असं प्रत्येक विभागामध्ये आपण पाहतोय की ज्याचं ओपन टेनिस क्रिकेटमध्ये देखील त्याची मागणी आता केली जाते आहे इन्फॉर्म बॅट्समॅन टीमची ओळख आपण पाहतो विशाल भोईर मैदानावरती धावसंख्या धावपळकावरती एकूण स्कोर 24 धावा धावपळकावरती ओव्हर द विकेट गती परिवर्तन थोडासा चेंज ऑफ पेस खेळाडू त्या ठिकाणी होते प्रयत्न नाही आहेत
बॉल वरती जायचं होतं, मग वेट अँड वॉच क्रिकेट वाट पाहिली आणि चेंडू त्यांना बेट करून वन बाउन्स इन टू द फॅन्स फॉर 4 रन. विशाल भोईरच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. संतोष मस्कर साहेबांना विनंती करी आपण व्यासपीठावर या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर द विकेट आता सफान या ठिकाणी पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि विशाल भोईर पंचांकडे पाहणी करत होते. मात्र पंचांचा कोणत्या प्रकारचा इशारा नाहीये. पडल्यानंतर चेंडू डीप राहतोय आणि सरळ ऑप्शन वरून निघून जातोय. यष्टीरक्षक संतोषच्या हातामध्ये जाऊन निसावतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. जिंकण्यासाठी एकूण स्कोर आता फलकाबद्दल लागलाय 28-28 धावा आणि आता घरेलुती म्हणजे 16 आणि 16 धावेची आवश्यकता. पुटबॅकचा वापर ऑप्शनच्या खूपच बाहेर आले आणि फुल टॉस बॉल मेजबानी दिली विशाल भोईरला आणि येतोय पुन्हा एकदा विशाल भोईरच्या बॅटमधनं हा चौकार. आणि आमची ऑल इंडिया स्वयंसेविकांना विनंती करा आपण बघा सीमारेषेच्या बाहेर आपण तैनात राहायचे लगेच. आदित्य आणि चला आदित्य आपण जा त्या ठिकाणी. ऑल इंडियाचा विनंती करा आपण जा लगेच कारण की ग्राउंड खूप मोठं आहे आणि बॉल देखील जातात. त्यावेळेस मात्र ऑल इंडियाच आपण तैनात राहायचंय. धावसंख्या एकूण स्कोर फलकावरती मजबूत स्थिती निर्माण केली 32-32 धावा फलकावरती. ओवर द विकेट 12 धावेची आवश्यकता. सफल झाले ऑप्शनच्या बाहेर गेले. जागा बनवली स्ट्रोक साठी आणि चेंडू सरळ जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. विशाल भोईरच्या बॅटमधनं लगातार 3 चेंडू आणि 3 चौकार. डीज आहे जबरदस्त स्पर्धा. आज तुम्हाला संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. दीपक किलीपन कांबा विपक्ष गावदेवी मस्कर असा पहिला उद्घाटन सामना आपण पाहतोय. दुसरा मॅच असेल भूमी इलेव्हन कुंदे विपक्ष रायते इलेव्हन रायते आणि तिसरा मॅच असेल गावदेवी वरब विपक्ष आई एकविरा स्पोर्ट गोरवली. असा मॅच असेल कल्पेश शिलाचे संघ आणि अनिल माथे असा संघ असेल. त्यानंतर चौथा मॅच असेल निंबवली शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली विपक्ष अनगा इलेव्हन क्रिकेट संघ कोलम. जिंकण्यासाठी 8 डबेची आवश्यकता आहे. येणारे 18 बॉल वरती
प्रमुख घटक अपन पे सन्माननीय रमेश भुईर साहब शुभाग मन होते आम स्पर्धे आयोजक राज भुईर आमचे स्वर्गीय रोहित भाई भुईर वडील स्पर्धे मध्यम मनपूर्वक हार्दिक स्वागत करते स्पर्धा अपन पहतो भरवली गई है। आठ डाबे की आवश्यकता षटक क्रमांक तीसरा पहला बॉल डॉट बॉल की समाप्ति भूमि इलेवन कुंडा रायते इलेवन रायते टीम शेवट का कॉल ऑफिशियल कॉल अपन दोनों संघ व्यासपीठा समोर आए रिपोर्टिंग कराए संघा ने सात धावे की आवश्यकता सामना जिंक ऑन साइड खेलने का प्रयत्न किया कल्पेश कोरना मात्र संपर्क नहीं है। गुडलाइन स्पॉट वरुण चेंडू पड़ा थोड़स उचली घतो पाड़ीभती प्रवेश होते डॉट बॉल की समाप्ति पाना मिलती है। अजुन अपन पे फक्त सात धाबे की आवश्यकता मैच मध्य शिरकाव के गावदेवी मस्काल टीम न कर सुरुवात चांगली के लिए कल्पेश कोर तदनंतर विशाल भुईर मैदान वे आए लगातार तीन चौकार टोकले मैच आता पूर्णपने मजबूत जिंकने उंबरडपत टेपला है संघ अपन पे गावदेवी मस्काल टीम ब्लॉकोल मध्य फेकते चेंडूला ब्रह्मास्त्राचा करते सक्षम ठरतोय स्पीड होती फलंदाज कल्पेश कोर अजुन एक डॉट बॉल ची समाप्ति पाहायला मिळती है। लगातार दुसरा डॉट बॉल फेकला जातो संख्या मध्य सगळे एकूण स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतील 37 37 जाबा स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न केला यावेळेस मात्र लाइन पावे लागेल लक्ष्यमच्या बाहेर चेंडू जात होता पंच सुनील माने सरांनी पाहिलं आणि व्हाईटचा इशारा लागला संख्या अतिरिक्त धावांनी पुढे सरकेल 38 38 जाबा धावपळकावरती रायते इलेवन रायते टीम चला या पण लगेच कारण की भूमि इलेवन कुंदे संघ या ठिकाणी उपस्थित झालाय भूषण यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती स्क्वेअर ऑफ द विकेट पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल अतिरिक्त धाव पुनः एक टीम ऐसी खाता मे ऐड की जाए 39 धावा धाव फलका वरती पाला मिलता जिंकने समीकरण उरले फक्त 5 धावे की आवश्यकता असेल ओवर नंबर 3 तीसरा क्रमांक ओवर सुरू है अजुन ही दोन षटक शिल्लक ऑफ द विकेट स्क्वेअर ऑफ द विकेट तीसरा अंदा बंस बोलते अतिरिक्त धावा खर्च के लाइन मात्र सापड़ नहीं गोलंदाजा चार स्क्वेअर चेंडू फेकतो टीम ची टोटल मात्र पुढे सरकली एका धाबेने पुन्हा एकदा 40 धावा फलकावरती जिंकण्यासाठी फक्त 4 धाबेची आवश्यकता असेल आमचे जवळचे मित्र रायते इलेवन रायते टीमचे खिलाडू हरेश सुरेशजी देखील येत आहेत स्वागत असेल हरेश आणि आता सभान यावेळेस मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते जिंकण्यासाठी मात्र चार धावेची आवश्यकता कल्पेश कोर विकेट खेळतात यावेळेस मात्र विजय फटका चेंडू जातो बॅकपोस्ट वर लेग बाउंड्रीच्या बाहेर षटकार होतोय सामना फिनिश झालाय मॅच जिंकली गावदेवी मस्काल टीम ना हार्ड लक आणि या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल आभार व्यक्त करेल दीपक इलेवन कांबा टीमचा लाइनअप करा शेक हँड करा जातोय आम्ही मॅन ऑफ द मॅच कडे भूमि इलेवन कुंडे टीम आणि रायते इलेवन रायते टीम सज्ज रहा आपण तर शतक्षण लावून घ्यायचं हरेश लगेच आणि बॅटिंग साठी क्रीडा पक्षामध्ये जा आपण भूमि इलेवन कुंडे टीम मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर ठरतोय तर या सामन्याचा सामनावीर ठरतोय ज्यानं ऑलराउंडर परफॉर्मन्स दिला दोन षटक फेकली आणि एक गडी बाद केला आणि तीन चौकार टोकले 12 धावा बनवल्या संघाची ओळख विशाल भोई ठरतोय या सामन्याचा सामनावीर डीजे तर दीपक इलेवन कांबा टीमचे खेळाडू बॉल द्या आपण प्लीज यस थँक्यू सो मच कारण की जुने बॉल आम्हाला हवेत येणाऱ्या मॅच मध्ये तर चला विशाल भोईर आपण या मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड कलेक्ट करा
तो सन्माननीय रमेश भोई साहेबांच्या शुभेच्छा मी देतो या ठिकाणी. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड विशाल भोईला, व्हेरी वेल प्लेड, चांगली बॅटिंग केली विशालने देखील आणि सामना देखील जिंकल्याबद्दल अभिनंदन करेल. तर नक्कीच या ठिकाणी आमचे समालोचक मित्र नेहमीच या स्पर्धेमध्ये त्यांचं समालोचन आपल्याला ऐकायला मिळतं, मात्र आज काय करणार नाही आहेत, त्यांच्याच विभागामध्ये समालोचन करतायत. आमचे रोशन संते यांचं देखील या स्पर्धेला आणि गावदेवी मस्कल टीम त्यानंतर दीपक इलेव्हन कांबा टीमला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खास करून या स्पर्धेला आणि राज भोईर यांना देखील शुभेच्छा आलेल्या आहेत, ते म्हणजे आमचे समालोचक मित्र रोशन संत यांच्याकडून. उद्या तुम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. थँक्यू, थँक्यू सो मच रोशन संते. तर विशाल भोईर वेल प्लेट, चला शतक्षण लावून घ्या लगेच. रायते इलेव्हन रायते टीम जास्त वेळ घेऊ नका प्लीज आपण. अरे सुरेशी जा आपण मैदानावरती, सागर इन ऍक्शन मध्ये असतील, निलेश सुरेश यांचा संघ आपण पाहतो मैदानावरती केलेल जबरदस्त मॅच मैदानावरती. या विभागातील दोन ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतील आमने सामने पुन्हा एकदा खेळताना आणि आता मात्र मॅच मात्र चुरशीचा असेल. हा मॅच शेवटच्या क्षणापर्यंत रंगेल, स्पर्धा खूप